वेलकम टू माय चैनल कीर्ति स्मार्ट किचन। आज अपन दोन प्रकारच्या लस्सी बनवणार आहोत। तर एक आहे प्लेन लस्सी आणि एक केशर पिस्ता लस्सी, अशा दोन प्रकारच्या लस्सी बनवणार आहोत। चला तर मग या लस्सी घरच्या घरी कशा बनवायच्या ते बघूया। लस्सी बनवण्यासाठी मी अर्धा लिटर दही घेतलेला आहे। हे दही आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। या दह्यासोबतच मी 3 ते 4 आईस क्यूब घेतलेले आहे। यातच अर्धी वाटी साखर घालायची किंवा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यात साखर घालू शकता। रवीच्या सहाय्याने किंवा व्हिस्करच्या सहाय्याने या दह्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं। बरेच जण हे दही मिक्सरला लावून घेतात। मिक्सरला लावून घेतल्याने या दह्याचं जे क्रीमी टेक्स्चर आहे ते पूर्णपणे नाहीसं होतं। त्यामुळे शक्यतो दही रवीच्या सहाय्याने किंवा व्हिस्करच्या सहाय्याने फेटून घ्यायचं। साधारणतः 5 मिनटं हे दही रवीच्या सहाय्याने व्यवस्थित फेटून घ्यायचं, म्हणजे या दह्याला छान असं क्रीमी टेक्स्चर येईल। तर इथे तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनटानंतर या दह्याला छान असं क्रीमी टेक्स्चर यायला लागलेलं आहे। 5 ते 7 मिनटं या दह्याला मी व्यवस्थित रवीच्या सहाय्याने फेटून घेतलेलं आहे आणि 5 ते 7 मिनटानंतर छान असं याला क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। आता केशर पिस्ता लस्सी बनवण्यासाठी इथे मी 7 ते 8 पिस्ता घेतले। या पिस्त्याला अर्धा तास मी कोमट पाण्यात भिजत ठेवले आणि भिजून झाल्यानंतर याचे जे वरची साल आहे ती काढून घेतली आणि आता यात केशर दूध घालायचं। साधारणतः 2 टेबलस्पून इतकं मी केशर दूध घेतलं आणि हे मिक्सरला लावून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ही केशर दूध आणि पिस्त्याची पेस्ट तयार झालेली आहे। एका बाउलमध्ये काढायची आणि आता ही लस्सी सर्व करायची। तर एका ग्लासमध्ये आपण प्लेन लस्सी सर्व करणार आहोत आणि दुसऱ्या ग्लासमध्ये केशर पिस्ता लस्सी सर्व करणार आहोत। मस्त अशी ही मार्केटमध्ये जशी प्लेन लस्सी मिळते तशी क्रीमी अशी ही प्लेन लस्सी तयार झालेली आहे। आता यावर मी दह्याच्या वरची जी मलाई होती त्याने गार्निश करून घेणार आहे। तर बघा आता ही प्लेन लस्सी तयार झाली। आता केशर पिस्ता लस्सी बनवूया। तर केशर पिस्ता लस्सी बनवण्यासाठी मी जी पेस्ट तयार करून घेतली ती या फेटलेल्या दह्यामध्ये एकत्र करून घ्यायची। आता ही केशर पिस्ता लस्सीसुद्धा तयार झालेली आहे। यावर पिस्त्याचे काप घालून गार्निश करून घेऊया। तर या दोन्ही लस्सी पूर्णपणे तयार झालेल्या आहे। अगदी सोपी अशी ही 5 मिनटात झटपट तयार होणारी लस्सीची रेसिपी आहे। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।